नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, समाजशास्त्र विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ. BA प्रथम वर्षाच्या प्रथम सेममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समाजशास्त्र परिचय, समाजशास्त्र या अंतर्गत सामाजिक अनुचलन हा घटक शिकणार आहोत. अनुचलनात्मक वर्तन म्हणजे समाजातील प्रमाणकानुसार केलेले वर्तन होय. समाजात अनुचलनात्मक वर्तनाची अपेक्षा समाज प्रत्येक व्यक्तीकडून करीत असतो, परंतु वास्तवात मात्र समाजामध्ये अनुचलनात्मक विचलनात्मक असे दोन्ही वर्तन पद्धती दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या गरजपूर्तीसाठी थोड्या बहुत प्रमाणात स्वार्थी असते. स्वार्थासोबतच साधनांच्या कमतरतेमुळे स्पर्धा आणि संघर्षही असतात. त्यामुळे स्वतःचे हित बघण्याच्या नादामध्ये व्यक्ती सोयीप्रमाणे कधीकधी वर्तन करीत असतो. जसं उदाहरण घेतल्या, जेव्हा छोटी मुले जास्त चॉकलेटसाठी हट्ट करतात तेव्हा आईला चॉकलेटला लपून ठेवावी लागतात चॉकलेट्स, व छोट्या मुलांना चॉकलेट संपली असे खोटे सांगावे लागते. म्हणून एखाद्या नियमांची प्रमाणकांची तोंड ओळख व्यवस्थित करून दिली तर त्याच्यावर नियंत्रणाचे धडे व्यवस्थित गिरवले जातात. कुटुंब, शाळा या ठिकाणी व्यक्तीस कसे वागावे, कसे बोलावे हे शिकवले जाते. म्हणजेच त्यातूनच बालकाच्या वर्तनात शिस्त लागते. बालकाचे वर्तन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियंत्रणाची जी सवय असते ती शाळेमध्ये लागते. त्यामुळे पुढे त्यांच्या जीवनशैलीतून अनुचलनात्मक वर्तनाची अपेक्षा समाज करू लागतो. तर सामाजिक अनुचलनात्मक वर्तन म्हणजे काय? तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समाजातील प्रमाणकानुसार केलेले वर्तन होय. अनुचलनात्मक वर्तनाची अपेक्षा प्रत्येकच व्यक्तीकडून केली जाते. आता परीक्षेमध्ये अभ्यास करून प्रामाणिकपणे पेपर सोडवा असंही प्रमाणक असतं. म्हणजेच कॉपी करणे हे प्रमाणकाविरुद्ध आहे हे आपल्याला समजतं, आणि खोटे बोलणे हे सुद्धा प्रमाणक विरोधी वर्तन आहे. म्हणजेच प्रमाणके ही प्रत्येक काळात प्रत्येक समाजात असतात. काळानुसार प्रमाणकांमध्ये बदल होत असतात, परंतु प्रमाणके नाहीत अशी वेळ कधीही येत नाही. म्हणून प्रमाणकानुसार वर्तन म्हणजेच अनुचलनात्मक वर्तन होय असे म्हटले जाते. म्हणून आजच्या तासिकेमध्ये सामाजिक अनुचलनाचा अर्थ, व्याख्या आणि अनुचलनात्मक वर्तनाला जे प्रोत्साहन देणारे घटक आहे याविषयी आपण शिकणार आहोत. तर आपण एक व्याख्या बघूया. JM शेफर्ड यांची एक व्याख्या फार महत्त्वाची आहे. ते म्हणतात, जेव्हा समूहात अपेक्षेनुसार रीतीनुसार व्यक्ती इतरांशी वर्तन करतात त्या अंतर्क्रिया प्रकारास अनुचलन असे म्हणतात. म्हणजे अनुचलनात्मक वर्तन म्हणजे समाजातील प्रमाणकानुसार केलेले वर्तन होय अशी साधी आणि सोपी व्याख्या केली जाते. तेव्हा आपण बघूया, अनुचलनात्मक वर्तन वाढीस लागावे, अनुचलनात्मक वर्तनानुसार व्यक्तीने वागावे म्हणून पुढील घटकांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. आता हे घटक कोणते आहे? तर अनुचलनात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणारे घटक हे पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला घटक आहे सामाजिकरण. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत खरे तर समाजमान्य पद्धतीने शिक्षण घेण्याची दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्याला आपण सामाजिकरण म्हणतो. आणि ही सामाजिकरणाची प्रक्रिया व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सुरू असते. म्हणूनच व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असतो असेही म्हटले जाते. सामाजिकरणाच्या मुख्य अवस्था बालकाच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत म्हणजेच कधी कधी किशोरा अवस्थेपर्यंत असतात. आणि ह्या अवस्थांचे महत्त्व फार महत्त्वाचे आहे. या अवस्थांमध्ये बालकाने कसे वागावे, कसे बोलावे असे संस्कार या वयात दिले जातात. स्वचा विकास ह्या गोष्टीही याच सामाजिकरणाच्या माध्यमातून शिकवल्या जातात. कुटुंबात बालकांवर आई वडील, घरातील मोठी माणसे संस्कार करीत असतात. म्हणजे समाजमान्य प्रमाणकांची, मूल्यांची ओळख मुलांना याच वयात करून दिली जाते. याच वयात बालके कुटुंबाबाहेर शाळा, मित्र, समूह, शेजार, क्रीडा, कला, मंडळे या समाविष्ट होत असतो. तडजोड कशी करायची, शिस्त, परोपकार, त्याग, स्पर्धा या गोष्टीसोबतच निरनिराळे विषय, भाषा, विज्ञान तो शिकत असतो.
या शिक्षणासोबतच या बालकाला जगाची ओळख होत असते. याच वयामध्ये तो जास्तीत जास्त समाजमान्य नियमांना, प्रमाणकांना आत्मसात करतो आणि ही प्रमाणके आत्मसात करत बालकाने अनुचलनात्मक वर्तन करावे यासाठी त्याला विविध अंगाने प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी बक्षीस देणे, शिक्षा करणे असेही प्रकार केले जातात आणि या सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून बालके तसेच व्यक्तीसुद्धा अनुचलनात्मक वर्तन शिकत असतो. म्हणजे सामाजिकरण हा अनुचलनात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दुसरा घटक बघूया आपण, विचार प्रणाली. समाजातील प्रत्येक समूहाची एक विशिष्ट विचारप्रणाली असते. समाजात असे अनेक आदर्श विचारप्रवाह कार्यान्वित असतात. ते विचारप्रवाह किंवा विचारप्रणाली तत्त्वज्ञान, धर्म, पंथ, संप्रदाय, राजकीय पक्ष यांची विचारप्रणाली किंवा कार्यपद्धती म्हणून ओळखल्या जातात. व्यक्ती स्वतःच्या पटणाऱ्या विचारांचा अनुयायी बनतो. हे सर्व विचार संस्थीकृत झालेले असतात. या विचारांचे अनुयायी त्या विचारांना आदरयुक्त अंतःकरणाने आत्मसात करतात. हे विचार प्रमाणके तत्त्वे आत्मसात करून व्यक्ती त्याचप्रमाणे वर्तन करतात. त्या विशिष्ट समूहातील अनुयायांसाठी हे वर्तन आदर्शात्मक असते, म्हणजेच अनुचलनात्मक असते. म्हणजे विचारप्रणाली प्रत्येक समूहाची एक विशिष्ट विचारप्रणाली असते आणि त्यानुसार व्यक्तीच्या वर्तनामध्ये चांगले बदल होत असतात. म्हणून विचारप्रणाली हा घटकसुद्धा अनुचलनात्मक वर्तनासाठी फार महत्त्वाचा आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तिसरा घटक आहे पृथक्करण. समाजात वावरत असताना एकाच व्यक्तीस प्राप्त पदाप्रमाणे वेगवेगळी भूमिका वठवावी लागते. जसे एक स्त्री घरी पत्नी, आई, गृहिणी तर ऑफिसमध्ये अधिकारी असते. या भूमिका करताना बरेचदा व्यक्तीच्या जीवनात संघर्षही येतो. म्हणून अशावेळी या भूमिकांचे पृथक्करण करणे गरजेचे असते. प्रत्येक भूमिका करताना भूमिका संघर्षाची स्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून भूमिकेची जागा वेळ निश्चित केली जाते. जसे उदाहरण घेतले आपण, स्त्री ही कार्यालयीन वेळात अधिकारी असते तर इतर वेळामध्ये ती गृहिणी असते. बालक हा शाळेत विद्यार्थी तर घरात कोणाचा तरी मुलगा असतो, भाऊ असतो. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी वर्तनाचे नियम ठरलेले असतात, त्याप्रमाणे व्यक्ती भूमिका पार पाडत असते. अशा प्रकारच्या पृथक्करणामुळे भूमिका संघर्ष उद्भवत नाही. बरेचदा एकाच पदावरील व्यक्तीस अनेक भूमिका पार पाडतात, त्याला भूमिका संच असेही म्हणतात. उदाहरण घेतले तर असे लक्षात येईल आपल्याला, घरातील गृहिणी एकाच वेळेस मुलांचे संगोपन, गृहकार्य, वडीलधाऱ्यांची काळजी घेणे, स्वयंपाक, सर्व आजारपण ह्या सर्व गोष्टी करतात. म्हणजेच आचारी, घरगुती कामे करणारी मोलकरीण, ज्येष्ठांची सेवा करताना नर्स अशा विविधांगी भूमिका ती वठवीत असते. ऑफिसमधील अधिकाऱ्याला एकाच वेळी संगणक चालवणे, पत्रव्यवहार, बाहेरील व्यक्तीशी संवाद साधणे अशी कामे करावी लागतात. अशावेळी व्यक्ती भूमिकांचे पृथक्करण करते व अनुचलनात्मक वर्तन साधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पृथक्करण हा सुद्धा अनुचलनात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रोत्साहन देणारा घटक ठरतो. आता नंतरचा घटक आहे सामाजिक नियंत्रण पद्धती. सामाजिक नियंत्रण पद्धती समाजामध्ये सतत सदस्यांनी अनुचलनात्मक वर्तन करावे यासाठी आवश्यक असते. समाजामध्ये कायदा, न्याय, पोलीस ह्या औपचारिक नियंत्रणाच्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे व्यक्ती कायद्याच्या, पोलिसांच्या आणि इतरही धाकांनी समाजमान्य प्रमाणकानुसार वर्तन करते. कुटुंब, शाळा, शेजार, मित्र, धार्मिक समूह, इतर संघटना ह्या देखील व्यक्तींना बक्षीस आणि दंड पद्धतीचा वापर करून अनुचलनात्मक वर्तनासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे व्यक्ती अनुचलनात्मक वर्तन तयार होते. म्हणजेच एक प्रकारे कायद्याच्या धाकांनी, न्यायाच्या धाकांनी, पोलिसांच्या धाकांनी अशा औपचारिक साधनांचा वापर करून सामाजिक नियंत्रण पद्धती राबवल्या जाते. म्हणजेच अनुचलनात्मक वर्तन घडावे यासाठी सामाजिक नियंत्रण पद्धती खूप मोलाची भूमिका बजावीत असते. यानंतर आपण हा घटक बघणार आहोत, अनुचलनात्मक घटकाला प्रोत्साहन देणारा एक घटक म्हणजे गुंतलेले हितसंबंध. विद्यार्थी मैत्रिणींनो, ज्या ठिकाणी व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले असतात त्या ठिकाणी व्यक्ती प्रमाणकानुसार वर्तन करते. प्रमाणकानुसार वर्तन करण्यासाठी
सतत आदर्श व्यवसाय आदर्श व्यक्ती समोर असावी लागते. नाहीतर ज्या व्यक्तीचे स्वार्थी हित स्वार्थ असते, दडलेले हत असते, त्याला नेहमी स्वार्थपणाची भावना असते. तिथे या प्रमाणकाचं व्यक्ती कटाक्षाने पालन करून दिसून येत नाही. उदाहरण घेतलं आपण, जसं मद्यपान बंदीचा कायदा येतो, अवैध मद्यनिर्मिती करून विकणाऱ्यांचा फायदा असतो. खरं म्हणजे अशावेळी प्रकटपणे मद्यपान बंदी कायद्याचे समर्थन केले जाते. मतदानाचा अधिकार लोकशाही सर्वांना असतो. मतदानाची जास्तीत जास्त गरज ही निवडणुकीत उभी राहणाऱ्या उमेदवारात असते. अशावेळी तो उमेदवार मतदानाच्या अधिकाराचे समर्थन करीत मतदान करण्याविषयी मतदारांना प्रोत्साहित देतो. अशा प्रकारे गुंतलेले हितसंबंध, त्याच्यामध्ये त्याचे हितसंबंध स्वार्थ गुंतलेला असेल तरीही त्या अनुषंगाने तो अनुचलनात्मक वर्तन करण्याकरता एक प्रकारे उपयोगी पडतो. म्हणून प्रमाणकानुसार वर्तन करण्यासाठी एखाद्या आदर्शाला समोर यावेच लागते. अशा प्रकारे समाजात प्रमाणकानुसार वर्तन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पद्धती, साधने, यंत्रणा कार्यरत असतात. आणि या यंत्रणांच्या माध्यमातून व्यक्तींवर अनुचलनात्मक वर्तन करण्यासाठी त्याला बाध्य करतात. म्हणून आपल्या भारतीय समाजामध्ये अनुचलनात्मक वर्तनाला महत्त्व आहे. त्याला संस्कृतीचा एक वारसा लाभलेला आहे असेही म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या तासिकेमध्ये आपण सामाजिक अनुचलन अर्थ व्याख्या आणि प्रोत्साहन देणारे घटक याविषयी विश्लेषण केलेले आहे. आपल्याला अनुचलनात्मक वर्तन म्हणजे काय आणि कशाच्या माध्यमातून अनुचलनात्मक वर्तन दिल्या जाते केल्या जाते त्यासाठी कुठले घटक जबाबदार आहे याविषयी जे आपण आजच्या तासिकेमध्ये विश्लेषण केलेले आहे. आणि या तासिकेमध्ये जे मी अनुचलनात्मक वर्तन म्हणजे काय, प्रोत्साहन देणारे घटक कुठले आहे अनुचलनात्मक वर्तनाला, हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा घटक निश्चित समजला अशी मी समजते. आणि आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबते. उर्वरित भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहू. तेव्हा हा सामाजिक अनुचलन हा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण याची नोंद घ्यावी अभ्यासाच्या दृष्टीने, याचा अभ्यास करावा. एवढंच या ठिकाणी थांबते आणि थांबते, आपली रजा घेते. धन्यवाद.